शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा वार आहे बुधवार आणि आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस। तर तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तुम्ही तुमच्या घरामध्ये खूप सारे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतील तर आवर्जून करा, खूप चांगली गोष्ट आहे। माझी खूप इच्छा होती की स्वामींची खूप सारी सेवा करावी, पण मी मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे आम्हाला पुन्हा सुतक पडलेलं आहे, तर त्यामुळे यावर्षी काय माझ्या हातून जास्त काही सेवा झाली नाही। पण सुतक संपल्यानंतर स्वामींची खूप सारी सेवा करण्याची माझी इच्छा आहे। तरी स्वामी समर्थ महाराजांचे पारायण वगैरे करण्याची ही इच्छा आहे, तर ते मी आवर्जून करणार आहे आणि तुमच्यासोबतही शेअर करेन। तर चला आता सकाळची वेळ आहे, मी आलेली आहे किचनमध्ये आणि किचनमध्ये आलं म्हटल्यानंतर आपल्याला सकाळचा नाश्ता स्वयंपाक ह्या सर्वांची तयारी करायची असते। तर आता थोडीशी पराठे वगैरे बनवणार आहे मेथीचे, तर त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सकाळचा टायमिंग आहे पहा आणि मी इथे मेथी घेतलेली आहे। तर ही जी मेथी आहे ती एक दिवसच अगोदर मी स्वच्छ धुवून साफ करून वगैरे ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी फक्त तिला बारीक अशी कट करून घेणार आहे। तर सुरुवातीला मी विचार केला होता की भाजी बनवूया, पुन्हा विचार केला की खूप दिवस झाले पराठे बनवलेले नाहीत तर पराठे बनवून टाकूया, कारण थोडीशीच मेथी होती आणि त्याची जर भाजी बनवली असती सुक्की तर खूप थोडी बनली असती शिजून, आणि डाळीसोबत बनली असती तर मग डाळ मेथी बऱ्यापैकी बनली असती। पण आज काय कोणाला डाळ मेथी वगैरे खायची अशी काही इच्छा नव्हती, तर म्हटलं जाऊ द्या पराठेच बनवून टाकूया, सर्वांचा नाश्ताही होईल आणि त्याचबरोबर वेगळ्या असं सेपरेट मला चपाती पण बनवायची गरज लागणार नाही, पराठेच भाजीसोबत ना खातात मग सर्वजण। तर मेथी बारीक कट करून घेतली मी, त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं, थोडीशी हळद पावडर, लाल मिरची पावडर, थोडीशी हिरवी मिरची, लसूण कुटून टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे सर्व मी व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलं आहे। आता मिक्स करताना ना तुम्ही थोडंसं त्यामध्ये तेलही ॲड करू शकतात। मी पीठ मळून झाल्यानंतर वरतून थोडासा तेलाचा हात लावून घेणार आहे, कशाही पद्धतीने तुम्ही वापरू शकतात। त्यानंतर गरजेनुसार थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे। तर थोडंसं मी जास्त मळलं आहे म्हणजे सकाळच्यात नाश्ते वगैरेही होतील थोडेफार आणि चपाती म्हणजे भाजीसोबत खायलाही होऊन जाईल। या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे, एकदम घट्टही नाही ठेवलं आणि एकदम सैलही नाही केलेलं। तर पीठ मळून झाले आणि तुम्ही ते पाहू शकतात, थोडा वेळ मी ते झाकून ठेवून देणार आहे। आता जोपर्यंत पीठ छान असं भिजत आहे, थोडंसं मऊसूत होत आहे, तोपर्यंत मी भाजी बनवण्याची तयारी करून घेणार आहे। भाजीमध्ये मी आज बनवलेली होती फ्लावर आणि वाटाण्याची मिक्स भाजी। तर बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत ना रेसिपी शेअर केलेली आहे, तर आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत ती शेअर करत आहे। तर खूप मोठा फ्लावर आणलेला होता तर तो मी कट करून घेतला आहे। त्या दिवशी जेव्हा भाजीपाला वगैरे सर्व भरला होता तर तो मी सर्व स्वच्छ धुवून काढला होता, वाळवला व्यवस्थित हवेमध्ये आणि मगच भरून ठेवला होता। तर त्यामध्ये कोबी फ्लावर पण मी धुतलेलं होतं, पण मी जेव्हा केव्हा अशी फ्लावरची भाजी बनवायला घेते ना तर थोडंसं ना त्याला पाण्यामध्ये पुन्हा मी उकळून घेते, म्हणजे त्याला जो थोडासा ना उग्र असा वास असतो तो पण निघून जातो आणि जर आळी वगैरे काही असेल शिल्लक तर मग तेही निघून जाईल। तर एवढा मोठा पांढरा शुभ्र फ्लावर होता, वरतून तर खूप सुंदर दिसत होता, पण तरीही त्यामध्ये ना दोन हिरव्या रंगाचे एकदम छोट्या छोट्या आळ्या निघालेल्या होत्या। तर त्यामुळे मी शक्यतो ना फ्लावर नेहमी बनवण्याच्या अगोदर थोडासा ना 5 मिनटं तरी त्याला कोमट पाण्यामध्ये ना उकळून घेते। तर बऱ्याच वेळा मी फ्लावरची भाजी ना तेलामध्ये फ्राय करून बनवते ना, तर तेव्हा मग एक एक त्याची जी पार्ट आहे तो व्यवस्थित चेक करून मगच तेलामध्ये तळायला टाकते। तर त्यावेळेस मी तो ना 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून काढत असते। तर असं आता एका बाजूला मी मीठ टाकून ना पाण्यामध्ये फ्लावर बॉईल करण्यासाठी ठेवला आहे, दुसऱ्या बाजूला कढईमध्ये मी इथं जिरे टाकलेले होते आणि सोबतच कांदा टोमॅटोही कट करून घेतला होता, तर तोही याच तेलामध्ये परतून घेतला आहे। कढीपत्ता वगैरेही तुम्ही ॲड करू शकतात, माझ्याकडे सध्याला संपलेला आहे। त्यानंतर लसूण कुटून घेतला होता तो ॲड केला, थोडीशी ना चवीसाठी हिरवी मिरचीची पेस्ट ॲड केलेली आहे, त्यानंतर हळद पावडर, लाल मिरची पावडर वगैरे ॲड केलं, चांगली फोडणी परतून घेतली, कांदा टोमॅटोही परतून घेतला, सोबतच एक वाटीभर घेतलेले होते हिरवे वाटाणे, तर ते टाकून परतून घेतलं। 4-5 मिनटं वाटाणे चांगले परतून घेतल्यानंतर मी इथं बाजूला जो फ्लावर बॉईल करण्यासाठी ठेवलेला होता
तर तोही थोडासा बॉईल झाला होता, तर मग अशा पद्धतीने ना तो या फोडणीमध्ये ॲड केलेला आहे आणि मिक्स करून घेतलं. राहिलेला फ्लावर पुन्हा ॲड केला, पुन्हा मिक्स केलं. फ्लावरची क्वांटिटी थोडी जास्त होती ना, तर त्यामुळे दोन तीन स्टेपमध्ये मी तो ॲड केला आहे. चवीनुसार टाकलेलं आहे मीठ, मिक्स करून घेतलं आणि बाजूला मी बाजूच्या शेगडीवरती कढई ठेवून दिलेली आहे. एका बाजूला आता भाजी बनत आहे, तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी लगेच इथं ना चपाती वगैरे, म्हणजे जे आपण पीठ मळून ठेवलं होतं ना मेथीच्या भाजीचं, त्यापासून पराठे चपाती वगैरे दोन्हीही बनवायला सुरुवात केलेली आहे. मावशीही मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे, पाहू शकता तुम्ही इथे. तर आजचा हा जो दिवस आहे तो होता माझ्या बर्थडेचा. तर सकाळपासूनच माझं जे डेलीचं रुटीन होतं ते मी तुमच्यासोबत आजच्या दिवशी ना शेअर करत आहे इथं. तर आजच्या दिवशी असं काही ठरवलं वगैरे नव्हतं की आपल्याला कुठं बाहेर जायचं आहे की काही प्लॅन वगैरे काहीही नव्हतं. तर असंच दुपारच्या वेळेत जेवण वगैरे झालं आणि माझं जेवण तर बाकीच होतं, बाकीच्या सर्वांचे जेवण वगैरे झालं आणि अचानक ठरलं की चला ह्यांना डहाणूला जायचं होतं, कारण सध्याला त्यांचं ना काम तिथेच चालू आहे. तर कधी ते सकाळी जातात, कधी दुपारच्या नंतरही जातात. तर आज ते दुपारनंतर जाणार होते, तर मग ते बोलले यायचं असेल तर चला, कारण आज राजवीरचेही पेपर संपलेले आहेत. आज त्याचा शेवटचा पेपर होता, तर तोही फ्री झालेला आहे. तर मग जास्त काही तयारी वगैरे न करता आहे तसंच मग आम्ही ना निघालेलो आहोत तिथे डहाणूला जाण्यासाठी. तिथे समुद्र वगैरे आहे तर फिरायला छान आहे. तर आम्ही इथे पोहोचलेलो आहोत डहाणूला. आता स्टेशनवरून ना थोडंसं पुढे गेलं की मग तिथं रिक्षा वगैरे थांबलेल्या असतात, तर मग समुद्रावर जाण्यासाठी आपल्याला रिक्षामध्ये बसून जावं लागतं. इथलं पाणी एकदम जवळ आहे समुद्राचं. खा बेटी.
मजा आली ना इथे येऊन. चला, टायमिंग झालेला आहे 4 वाजले संध्याकाळचे. जायचं आहे घरी. हे येतील तेव्हा आता हो ना. थांब बेटी, थांबा. माऊला झोप आलेली. तर इथे आम्ही पोहोचलेलो आहोत रिटर्न पालघरला. आणि आम्हाला एका जणाच्या मुलीच्या बर्थडेलाही जायचं होतं संध्याकाळी 7 वाजता. तर जाता जाताच आम्ही तिच्यासाठी कपडे वगैरे ही खरेदी केली आणि त्यानंतर गेलो घरी. तर 6 वाजता आम्ही आलेलो आहोत घरी आणि पुन्हा झालेले आहे मी रेडी. आमच्या एका फ्रेंड्सच्या मुलीचा बर्थडे आहे तर आम्ही निघालेलो आहोत तिथे. ही आहे मी, माऊ आणि माऊचे पप्पा राजवीर दादा. खाली चालला. हा आहे राजवीर दादा. पिंक पिंक माऊ आणि राजवीर दादा पिंक. फिनिश करा फिनिश. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Happy birthday. तर बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि हा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ. आम्ही जेव्हा संध्याकाळी वॉकिंगला वगैरे जातो ना तर तेव्हा लांबूनच ही रेकॉर्डिंग मी घेतलेली होती मोबाईलमध्ये. तर आम्हाला तर सुतक होतं त्यामुळे आम्ही काही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी मंदिरात जाऊ शकलो नाही. पण मठ खूप सुंदर असा सजवलेला आहे. आम्ही संध्याकाळी वॉकिंगला जाताना जाता येताना दर्शन वगैरे करत असतो. तर ही थोडीशी क्लिप मी तिथे घेतलेली होती तर तीच तुमच्यासोबत शेअर करत आहे. 2-3 दिवस अगोदरची ही क्लिप आहे. त्याचबरोबर आता चैत्र नवरात्रीलाही सुरुवात झालेली आहे. मराठी नवीन वर्षाला पण सुरुवात झालेली आहे. आणि आता ईदही आहे तर त्यामुळे ना रस्त्यावर तुम्ही इथे पाहू शकतात खूप सुंदर अशी झाडांवरती ना लाईटीची.
सजावट पण केलेली आहे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. शुभरात्री. श्री स्वामी समर्थ.